नमस्कार, नीलम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत लिंबाचं लोणचं. त्यासाठी लागणारे सामान आहेत 15 लिंबू. हे लिंबू मी आदल्या दिवशी स्वच्छ धुवून कापून त्याच्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहे व फ्रीजमध्ये ठेवले होते. पूर्ण एक दिवस हे आधी फ्रीजमध्ये ठेवायचे आदल्या दिवशी कापून. त्यासाठी लागणारी आहे 2 वाट्या साखर, चवीनुसार मीठ आणि 4 चमचे तिखट. तुमचे तिखट जर कमी तिखट असेल तर तुम्ही तिखट जास्तही वापरू शकतात, किंवा तिखट जास्त तिखट असेल तर हे प्रमाण कमी करू शकतात. त्यासाठी आता आपल्याला करायचे आहे हे लिंबू बारीक. मिक्सरमध्ये हे लिंबू टाकून घ्यायचे आणि जास्त बारीक नाही करायचे, जाड बारीक फिरवायचे. म्हणजे एकसारखं मिक्सर नाही फिरवायचं आहे, चालू बंद करून फिरवायचं. त्यामुळे हे जास्त बारीक होणार नाही, जाडसर बारीक करायचे हे लिंबू. हे बघा, तुम्ही बघू शकता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. खूप बारीक नाही करायचं आहे, थोडंसं जाडसरच राहू द्यायचं आहे. आता यामध्ये आपण टाकू साखर. चवीनुसार मीठ, 2 चमचे मीठ घेतलं आहे मी. आणि तिखट. आता हे सर्व सामान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी सर्व सामान एकत्र करून घेतलं आहे. यात साखर, तिखट, मीठ सर्व हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण याला गॅसवर ठेवूया. आता गॅसवर एकसारखं हलवत राहायचं आहे. सुरुवातीला मोठा गॅस ठेवला तरी चालेल, पण नंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे. साखर विरघळेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे एकसारखं. खूप सुंदर लागतं हे लोणचं, लहान मुलांनाही खूप आवडतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे. आणि याला मुरवण्याचीही गरज नाही आहे, आपण हे बनवल्या लगेच खाऊ शकतो. पोळीसोबत तर खूप छान लागतं हे लोणचं. लहान मुलांना तर खूप आवडतं. लहान मुलं काय करतात, लोणच्याचा रस्सा खाऊन घेतात आणि लोणच्याची फोड तशीच राहू देतात. त्यामुळे असं केल्याने लोणच्याची फोडही आणि रस्साही दोघं खाण्यात येईल. हे बघा, खूप छान मिक्स करून घेतलं आहे मी. हे अजून थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे. खूप सुंदर लागतं हे, घरात तर खूप सुंदर वास सुटला आहे लोणच्याचा. जास्त घट्ट नाही करायचं आहे, कारण की ते थंड झाल्यावर कडक होतं, त्यामुळे थोडंसं पातळ राहू द्यायचं आहे. हे बघा, त्याला अजून थोडंसं घट्ट करून घेते मी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, ही रेसिपी खूप सुंदर होते. हे बघा, लोणचं तयार आहे आपलं. एवढं घट्ट होऊस तर शिजून घ्यायचं आहे ते. लक्षात असू द्या, जास्त घट्ट नाही होऊ द्यायचं आहे, नाही तर ते कडक होतं. थोडं पातळ राहू द्यायचं आहे. झालं आहे माझं लोणचं. आता गॅस बंद करून घेते मी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.